विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण MMMS वर्ग 8वी विषय बौद्धिक क्षमता चाचणी मॅट 3 आकृत्यांची मालिका यामध्ये आपण प्रकरण 18 पाण्यातील प्रतिमा आपण पाहणार आहोत. अत्यंत सोपं हे प्रकरण आहे आणि यामध्ये दरवर्षी 2 किंवा 3 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण जर ते एका ट्रिकने सोडवले तर आपले कुठेही 2 किंवा 3 मार्क आपले जात नाही, आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळतात. त्यासाठी आपल्याला विशेष काही अशा वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज नाही, फक्त एक युक्ती करायची आणि ते युक्ती जर आपण वापरली तर त्याप्रमाणे आपल्याला मार्क मिळू शकतात. आता सूचना अशा प्रकारे प्रश्न दिला असतो, सूचना खाली दिलेल्या प्रश्न आकृती पाण्याच्या पृष्ठभागावर उभी धरली असता तिचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तर अशा प्रकारे उदाहरण दिले असते, प्रश्नामध्ये दिले असते आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. आता ही जी आकृती आहे ही आपण आता आपला जो ताव पेपर आहे आपण पतंग मृतदेह त्यामध्ये स्केच पेन अशी आकृती काढून घ्यायची. पण अशा प्रकारे आकृती मी काढलेली आहे, आकृती आपण एवढी व्यवस्थित आली अशा काही भाग नाही, तर थोडीशी व्यवस्थित त्याप्रमाणे आकृती आलेली पाहिजे. तर या फक्त या ताव पेपरला अशा प्रकारे आपण फोल्ड करायचा, अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि हे आकृती कोणत्या आकृतीला मॅच होते ते पाहायचं. आता इथे पहा, ही आकृती याला मॅच होत नाही कारण अशा प्रकारे हे जे आहे हे दिले आहे, ही आकृती याप्रमाणे आहे पण हे दिले आणि याचा हा काळा भाग आहे या साईड नाही. दुसरं पहा, दुसरी पण मॅच होत नाही आहे, इथे हे दिलेलं आहे आणि काळा भाग इकडे दिला आहे. तिसरी उलटी आहे, तिसरी मॅच होण्याचा प्रश्नच नाही आहे. तर चौथी आकृती पहा, चौथी आकृती बरोबर याप्रमाणे मॅच होत आहे, म्हणजे आपलं उत्तर कोणतं राहील, मग उत्तर पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे परीक्षेमध्ये सुद्धा जर आपण अशा प्रकारे जरी समजा आपला ताव पेपर नसेल तर आपल्याला शेवटल्या प्रश्नपत्रिकेवर शेवटल्या पानावर अशा प्रकारे कच्च्या कामासाठी आपल्याला जागा दिली असते, त्यावर आकृती आपण काढून घ्यायची आणि याला फक्त अशा प्रकारे थोडस कापून आपण याला जर अशा प्रकारे फोल्ड केलं तर अशा प्रकारे आपल्याला ही थोडीशी अस्पष्ट आकृती दिसते मात्र, पण त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की ही आकृती कोणत्या उत्तराला मॅच होते, त्याप्रमाणे आपण आपलं उत्तर ठरवायचं. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना पोहोचवा. धन्यवाद.